नमस्कार, सुरेखाज रेसिपीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कुरकुरीत, खायला एकदम टेस्टी अप्रतिम अशी सुरमई फ्राय। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरमई मच्छी कट कशी करायची आणि सुरमई फ्राय कशी करायची ते पूर्णपणे दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा। चला तर मग सुरू करूया। हे बघा, मी अशी फ्रेश सुरमई मच्छी बंदरातून विकत आणलेली आहे। आमच्या इथं मच्छी मार्केट बंदर सर्व जवळ असल्यामुळे आम्हाला नेहमीच अशी ताजी फ्रेश मच्छी मिळते। तुमच्या इथं जे जवळ असेल मच्छी मार्केट तिथून तुम्ही अशी फ्रेश मच्छी आणा। हे बघा, मच्छी कट करण्यासाठी असं धारदार कोयता किंवा सुरीचा वापर तुम्ही करा। सर्वप्रथम मी मच्छीचा डोका कट करून घेत आहे, त्यानंतर अलगदपणे आपल्याला मच्छीच्या पातळ पातळ तुकड्या कट करायच्या आहेत। ह्या सुरमई मच्छीला खूप कमी प्रमाणात काटे असतात, म्हणजेच फक्त मधला काटा असतो, आणि ही सुरमई मच्छी खायला खूपच टेस्टी आणि अप्रतिम लागते। अशा प्रकारे मी सुरमई मच्छीच्या छान पातळ तुकड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता मी मच्छीला सर्व मसाले आणि मीठ लावून घेणार आहे। सर्वप्रथम मी मच्छीमध्ये अर्धा चम्मच हळद घालत आहे, एक चम्मच लाल मिरची पावडर, एक चम्मच घरगुती लाल मसाला, चवीनुसार मीठ, दोन चम्मच आले लसणाची पेस्ट। आले लसणाची पेस्ट घातल्यामुळे मच्छीला वईस वास येत नाही आणि एकदम छान चव लागते। त्यासोबत मी इथे एक लिंबाचा रस घेतलेला आहे। तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही चिंच किंवा कोकमाच्या रसाचा वापरसुद्धा इथे मच्छीला लावण्यासाठी करू शकता, त्यामुळे मच्छीला खूपच छान चव येते। आता मी हे सर्व मसाले मीठ मच्छीला छान चोळून घेणार आहे। हे बघा, छान असं मी मच्छीला मीठ मसाले लावून घेतलेले आहेत। आता आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी मच्छी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायची आहे। आज मी रवा लावून कुरकुरीत मच्छी तळणार आहे, त्यासाठी मी इथे 3 चम्मच बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्येच आपल्याला 2 चम्मच तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे मच्छी छान कुरकुरीत तयार होते। त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, लाल मिरची पावडर आणि घरगुती लाल मसाला घालून आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। मच्छीसोबतच आपल्याला मच्छीला लावायचं कोटिंगसुद्धा छान टेस्टी बनण्यासाठी त्यामध्ये मसाला आणि मीठ घालून ते एकत्र करून घ्यायचं आहे। सुरमई तळण्यासाठी मी सर्वप्रथम तव्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे। आता मी सुरमईच्या तुकड्या आपण तयार केलेल्या रव्याच्या मिश्रणामध्ये छान घोळवून घेऊन तयार करून घ्यायच्या आहेत। सर्व तुकड्यांना मी दाखवते त्याप्रमाणे आपण रवा लावून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व सुरमईच्या तुकड्यांना रव्याचं कोटिंग लावून घेतलेलं आहे। आता मी या तुकड्या तेलामध्ये छान कुरकुरीत अशा तळून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने थोडं थोडं मध्ये गॅप सोडून आपल्याला मच्छीच्या तुकड्या तळण्यासाठी ठेवायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला एक साईड फ्राय झाल्यानंतर ते उलटताना सोपे जाते, त्यामुळे एकदम चिटकून चिटकून आपल्याला मच्छीच्या तुकड्या ठेवायच्या नाही आहेत, त्यामध्ये थोडी थोडी जागा सोडायची आहे। मच्छी फ्राय करताना मच्छीच्या खाली आपल्याला असं तेल घालवायचं आहे, त्यामुळे एकदम छान अशी कुरकुरीत मच्छी तयार होते। हे बघा, मी 5 मिनटं एक साईड मच्छी छान फ्राय करून घेतलेली आहे। आता मी मच्छी पलटी करून दुसरी साईडसुद्धा छान अशी 5 मिनटं फ्राय करून घेणार आहे। अशा पद्धतीने उलट पालट करून मी छान कुरकुरीत अशी सुरमई मच्छी फ्राय करून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे बघा, तुम्ही पाहू शकतात आपल्या मच्छीला किती छान सुंदर असा कलर आलेला आहे आणि टेक्स्चर तर खूपच छान आहे, खूपच मस्त वास येत आहे आणि ही मच्छी खायला तर एकदम लाजवाब लागते।
मी बनवलेली कुरकुरीत सुरमई फ्राय तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सुरेखा रेसिपीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.